स्वामी समर्थ। उधळा रे गुलाल वाजवा रे नगारे, उधळा रे गुलाल वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले। अनुसयेचा तू दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तू नरहरी, आमा कैवाऱ्याचा तूच स्वामी, आमा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजेच 2024 स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो। यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये वार बुधवार 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आलेला आहे। नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे काय किंवा स्वामी समर्थ कशा पद्धतीने प्रकटले याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं प्रत्येक भक्तांना सांगणारे श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले। ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता। तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया 1778। अनल नाम सत्सवरे रविवार दिनांक 6/4/1856 हा दिवस होता। दत्तात्रयांचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 10 एप्रिल 2024 रोजी तिथीनुसार प्रकट दिन आलेला आहे। तर स्वामीच्या प्रकट दिनाविषयी खरी माहिती काय आहे? स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काहीही माहिती नाही। पण स्वामी सुत नावाने त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला समजेल की स्वामी समर्थ कसे प्रकटले। तर स्वामीच्या प्रकटण्याची हकीकत अशी होती, शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे गाव होते। त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजय यासोबत राहत होता। तो मुलगा कोणीही बरोबर मिसळायचा नाही किंवा कोणासोबतही खेळायचा नाही। तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्याशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। विजय सिंह कोणाबरोबरही मिसळत नसे किंवा कोणाबरोबरही खेळत नसे, स्वतःच्या खिशामध्ये खूप साऱ्या गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर दररोज खेळायचा। पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। असे एक दिवस अनेक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला अविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखविला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपती बरोबर। आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच गणपतीचा डाव खेळतोय, आज याने पण आपल्या सोबत खेळलेच पाहिजे। तरच सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बोलू लागला, बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज मी खेळणार नाही, तूच तुझा डाव खेळायचं। बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघाले। हे शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली, सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला, वारे अतिशय वेगाने वाहू लागले। पण कोणाला काहीच कळेना की काय चाललंय, काय होतंय किंवा काय घडणार आहे, काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती।
आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालक मूर्ती प्रगटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून गुप्त झाले. तर ही स्वामी समर्थांच्या प्रगटनाची थोडक्यात कहाणी. थोडक्यात काय की स्वामीचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा गावाच्या वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी भक्त हे अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यास होते आणि एक दिवस स्वामींनी त्याला जवळ बोलावले, मांडीवरती घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास, सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावरून हात फिरव. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातीलच त्यांना एक आपला जन्म आठवला, विजय सिंह म्हणजेच दुसरं तिसरं कोणी नाही तर ते स्वतः स्वामी सुताचा पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वतः स्वामींनीच मान्यता दिली आहे, ती पुढील प्रमाणे अशी आहे की स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारखा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहेत. नाणारेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते, ते स्वामी सुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की तू माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर ती कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवरती हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे सर्व वाहून सर्व देवी देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि ती कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावरती ठेवला. त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले, स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयाती पर्यंत होते त्यांच्या हातावरती. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामीच्या प्रगटनेलाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नानांच्या रेखीच्या हातावर विष्णुपद उमटवले. आजही ही स्वामींची कुंडली स्वामीच्या अहमदनगरच्या मठात आहे.
स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनातून योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपून चंचला भारती, दिगंबर बुवा अशा अनेक नावाने स्वामींनी अनेक ठिकाणी कार्य केले। तर साक्षात स्वामी समर्थांचा प्रगट दिन किंवा या कथेचे आपण साक्षीदार आहोत, ही प्रगट दिनाची माहिती किंवा कथा जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। श्री स्वामी समर्थ।